भोयर पवार समाज नागपूरच्या शिष्टमंडळाने मिशन भोयर पवार अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पंतप्रधान मोदी यांच्या नावे निवेदन दिले, ज्यात रोहिणी आयोगामार्फत घेण्यात आलेल्या भोयर पवार जाती संदर्भातील निर्णयांना कॅबिनेट मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश देण्यात यावे असे विनंती पत्र देण्यात आले. अलीकडेच सौ न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या मुदतवाढीमुळे ओबीसी समाजाच्या प्रलंबित प्रकरणाला न्याय मिळाल्यास विलंब होणार असून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात प्रवेश न मिळाल्यास त्याचा फटका बसणार आहे. भोयर पवार समाज संघटनांद्वारे या निवेदनाच्या माध्यमातून श्री पंतप्रधान महोदयांना विनंती करण्यात आली आहे की भोयर पवार समाजाच्या अहवालासह सर्व प्रकरणांचे अहवाल आयोगाकडे तयार आहेत, ताबडतोब प्रशासकीय मान्यता द्यावी जेणेकरून समाजाला आणखी नुकसान होण्यापासून वाचवता येईल. याच महिन्यात जून 2022 विजेच्या धक्क्याने 2 समाज बांधव आणि इतरांचा मृत्यू झाला. त्या पीडितांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीने मदत देण्यात आली. याविषयी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मॅडम यांचे आभार देखील मानले. यावेळी अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष नामदेव राऊत, युवा भोयर पवार मंचाचे अध्यक्ष श्रावणजी फरकाडे, युवा भोयर पवार मंचाचे संरक्षक सुरेश देशमुख व सुभाष पाठे उपस्थित होते.